सर्वप्रथम सर्व श्रद्धांचं मूर्त स्वरूप राजे श्रीमंत शिव छत्रपती आणि आई तुळजा भवानी यांच्या चरणी मानाचा मुजरा. भिलकोट तालुका मालेगाव हल्ली मुक्काम नाशिक निवासी सौ मनीषा व श्री भालचंद्र आत्माराम पाटील यांचे चिरंजीव श्रेयस. पारनेर तालुका सटाणा निवासी सौ ललिता व श्री दत्तात्रय भाऊराव देवरे यांची सुकन्या अश्विनी यांचा शुभविवाह सोहळ्यात आपले हार्दिक हार्दिक स्वागत. आज आमच्याच नव्हे तर सर्वांच्याच लाडक्या श्रेयसचे वराच्या रूपाने मित्र व नातेवाईकांसोबत आगमन झाले. लग्नाच्या मंडपातून चालण्यात एक मौज असते. लग्नाच्या मंडपातून चालण्यात एक मौज असते. पुढे नववधू आणि मागे नातेवाईक मित्रमंडळींची फौज असते. ज्या अंगणात अश्विनी वाढली संस्कार व परंपरांनी समृद्ध झाली आता ती आमच्या अंगणात लक्ष्मीच्या पावलाने पाऊल टाकत आहे. लग्न म्हणजे आयुष्याच्या वळणावरचं सर्वात सुखद स्वप्न. या सुंदर प्रवासाला प्रारंभ करताना वधूवरांना आपल्या आशीर्वादांचं पाठबळ मिळावं हे त्यांचं भाग्य. आज जिल्ह्याच्या विविध क्षेत्रातील नामवंत आवर्जून येथे उपस्थित आहेत. सर्वांनी या सोहळ्याचा आनंद लुटावा ही विनंती. मला वधूवरांना शुभेच्छा देताना आवर्जून सांगायचे आहे की आपल्या हातून कुटुंबाची गावाची राष्ट्राची व समाजाची सेवा करू. शेवटी इतकं सांगते जे जे तुम्हाला हवंय ते तुम्हाला मिळू दे. भाग्यवान शब्दाचा अर्थ साऱ्या जगाला कळू दे. धन्यवाद. आज येथे धारकऱ्यांसाठी मानली जाणारी परम पवित्र प्रार्थना अर्थातच ध्येय मंत्र व प्रेरणा मंत्र पठण होणार आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची आरती होईल आणि मग विवाह सोहळ्यास प्रारंभ होईल.